वेलकम टू द सपना झूम स्क्रीन चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या याच्यातील सराव संच 2.2 मधला पहिला आणि दुसरं गणित सोडणार आहोत. आता पहिलं गणित काय बघा, 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय अपरिमेय आहे हे सिद्ध करा. ओके, आता आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या माहिती आहेत का? आपल्या याच्या आधी आपण सगळं शिकलेलो की नैसर्गिक संख्या कोणत्या, पूर्ण संख्या कोणत्या, पूर्णांक संख्या कोणत्या, हे सगळं आपण शिकलेलं. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यातला फरक जर माहित असेल तर आपल्याला हे सिद्ध करणं अगदी सोपं आहे. आता आपल्याला माहिती आहे की पी छेद क्यू या फॉर्मॅटमध्ये ज्या संख्या असतात ना त्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे परिमेय संख्यामध्ये जेव्हा पी छेद क्यूचं दशांश रूपामध्ये जेव्हा आपण वर्गीकरण करतो त्यावेळी आपल्याला पूर्ण भागाकार मिळतो. म्हणजे समजा असं 1.23 असं काहीतरी भागाकार संपतो आणि शेवटी 0.0 बाकी उरते. किंवा एखाद्या संख्या किंवा एखाद्या संख्येचा गट हा परत 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 येत राहतो, याला अखंडित किंवा आवर्ती संख्या असं म्हणतात. पण याच्यामध्ये जे परिमेय संख्या नाहीये, ज्या अपरिमेय संख्येत, त्यांचा भागाकार हा कधी संपत पण नाही आणि कधी एखादा ग्रुप पण फिक्स नसतो. असं बघा, जर आपण 2 इथे 1 भाग देतो तर इथे आपल्या लक्षात काय येते की या गणितामध्ये वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न केला तर इथे बघा 4, 1, 4, 2, 1 असा एक वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार लागत जाणार आहे. तसंच इथे पण बघा 3 वर्गमूळ काढायचा प्रयत्न केला तर काय होतं, 1.7, 3, 2 वगैरे अशा वेगवेगळ्या संख्या येत राहणार. इथे एक सेट पण नाही आहे संख्यांचा. ओके, म्हणजे काही संख्येत आपण आतापर्यंत बघितलं कसं होतं की 2 किंवा 3 हे रिपीट होत होते भागाकार, तसं रिपीट पण नाही होणार आहे, काहीतरी वेगळंच वाढत जाणार आहे. हे म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात आलेला आहे की वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3 ओके या ज्या संख्या आहेत ना ह्या परिमेय नाही आहेत, ह्या अपरिमेय संख्येत. आता वर्गमुळात 4 उत्तर काय येतं, 2 येतं, तर ती परिमेय संख्या येईल. ओके, आता वर्गमुळात 9 याचं उत्तर किती येतं, 3 येतं, तर ती पण परिमेय संख्या येईल. पण या ज्या संख्या आहेत ना यांना अपरिमेय संख्या म्हणतात, यांचा भागाकार पण पूर्ण लागत नाही, आवर्ती पण येत नाही, काही पण आपल्या संख्या येत राहतात, तर यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. ओके, तर आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की उदाहरण दाखल द्यायचं झालं तर अपरिमेय संख्या म्हणजे कोण, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या संख्या अपरिमेय संख्या आहेत. हे बघा, इथे व्याख्या पण दिलेली आहे की वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या संख्या अपरिमेय संख्या आहेत. म्हणजेच 1.41, 1.42 आणि 1.732 या सुद्धा अपरिमेय संख्या आहेत. यावरून लक्षात घ्या की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या अपरिमेय असतात. अखंड पण पाहिजेत आणि आवर्ती नको, अनावर्ती पाहिजेत त्या. ओके, त्यांचं जे भागाकार आहे ना तो वेगवेगळा होत गेला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. आता सराव संच 2.2 मधलं पहिलं गणित काय, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. ओके, अपरिमेय आहे का हे सिद्ध करायचं आहे. तर तुम्ही आपल्या लक्षात आलं की वर्गमुळात 2 ही काय आहे, ही अपरिमेय संख्या आहे, पण 4 ही काय आहे, ही परिमेय संख्या आहे. मग एक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येचा गुणाकार काय येईल हे आपल्याला माहित नाही, तर त्याचे पण नियम आहेत. हे बघा, इथे नियम दिलेत, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. 0 परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. बघा, इथे लिहिलेले ही अपरिमेय संख्या असते, कारण काय तर 0 परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार. ओके, म्हणजे वर्गमुळात 2 कोण आहे, अपरिमेय आहे, 4 कोण आहे, परिमेय, यांचा गुणाकार काय असणार आहे, एक अपरिमेय संख्या असणार आहे. आणि 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे मात्र अपरिमेय किंवा परिमेय असू शकतात. ओके, म्हणजे 2 अपरिमेय संख्या म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 दिलं असेल किंवा वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 दिलं असेल, तर यांची बेरीज वजाबाकी परिमेय किंवा अपरिमेय येऊ शकते. पण एवढं तर कळलं आपल्याला की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज वजाबाकी ही अपरिमेय असते आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार भागाकार ही पण अपरिमेय संख्याच असते. हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे. चला आपलं आपण गणित सोडूया. आपल्याला आपल्या प्रश्नात काय विचारलेलं आहे की 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. हे सिद्ध करायचं आपल्याला. मग आपण इथे काय लिहूया, समजा 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय नाही म्हणजे मग ती काय होणार, मग ती परिमेय संख्या होणार. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. आपण असं समजलं की ती नाहीये अपरिमेय, तर ती परिमेय होणार. मग म्हणून बघा,
काय होणार, तर 4√2 p/q, कारण परिमेय संख्या ह्या p/q फॉर्मॅटमध्ये आपल्याला मांडता येतात. ओके, मग जर हा 4 आहे इथे गुणाकारात ह्या पलीकडे गेला तर काय जाईल, भागाकारात जाईल, म्हणजे कसं होणार, √2 p/4q. तर आता इथे बघा, इथे डावी बाजू आहे ना ही काय झाली, ही अपरिमेय झाली, कारण √2 ही अपरिमेय संख्या आपल्याला माहिती आहे. कारण ह्याचा जर आपण वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर काही येत नाही, अखंड अनावर्ती संख्या येते. पण ही जी संख्या आहे p/4q ही तर परिमेय संख्या आहे. ओके, म्हणजे ह्याची विसंगती तयार झाली, डावी बाजू म्हणजे अपरिमेय आहे, उजवी बाजू म्हणजे परिमेय आहे, हे चालत नाही. ओके, मग इथे काय लिहायचं आपण, इथे डावी बाजू अपरिमेय व उजवी बाजू परिमेय अशी विसंगती येते. ओके, म्हणजेच √2 ही परिमेय संख्या नाही. आले लक्षात कसं झालं ते, जरी अजून समजलं नसेल तर असंच अजून एक गणित आपण सोडवणार आहोत, त्याच्यामध्ये ही संकल्पना अगदी क्लिअर होईल तुम्हाला. ओके, म्हणून 4√2 ही अपरिमेय संख्या आहे. ओके, चला पुढचं गणित बघू आपण. आता आपला दुसरा प्रश्न काय बघा, 3√5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की √5 ही अपरिमेय संख्या आहे, कारण का, कारण √5 जो उत्तर काढायला गेलो ना आपण, तर तो जो भागाकार आहे तो कधीच संपत नाही आणि आवर्ती पण होत नाही. ओके, तो वेगळ्या वेगळ्या संख्या आपल्या पुढे 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 येत राहणार आहेत, त्याच्यामुळे याला अपरिमेय संख्या म्हणतात. ओके, पण 3 ही परिमेय संख्या आहे. आपल्याला नियम माहितच आहे की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही एक अपरिमेय संख्या असते, म्हणजे 3√5 यांचं उत्तर हे अपरिमेय संख्या असणार आहे. पण आपल्याला इथे सिद्ध करायला सांगितलेलं आहे ना, मग आपण सिद्ध करूया. मग इथे लिहायचं, समजा काय लिहायचं, समजा 3√5 ही अपरिमेय संख्या नाही. मग अपरिमेय नसेल तर कोण आहे, ती परिमेय आहे. म्हणून 3√5 ही परिमेय संख्या आहे. अपरिमेय आहे डायरेक्ट सिद्ध करता येत नाही ना, मग परिमेय सिद्ध करू शकलो तर आहे, आणि परिमेय नाही सिद्ध करता आलं तर परिमेय नाही, म्हणजे अपरिमेयच आहे ना. मग परिमेय संख्या कशा असतात सांगा, 3√5 याचं उत्तर कसं आलं पाहिजे, p/q या फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे, आहे की नाही, परिमेय असेल तर. मग मला सांगा, इथे जर हा 3 आहे इकडे, तर पलीकडे जाईल तर काय होईल, वजा होईल, म्हणजे काय होणार, √5 काय होणार, p/q हे √3 झाले, −3. ओके, पण आता आपल्या लक्षात आलं का, हा √5 हा कोण आहे, ही अपरिमेय संख्या आहे, पण ही तर परिमेय संख्या आहे ना. मग असं नाही चालत, हे अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या बरोबर कशी काय होईल, होऊ शकत नाही, म्हणजे इथे डावी बाजू आणि उजव्या बाजूमध्ये विसंगती येते. येथे डावी बाजू अपरिमेय, हे तर माहिती ना √5 अपरिमेय आहे. ओके, व उजवी बाजू परिमेय अशी विसंगती येते. आता विसंगती आली म्हणजेच काय झालं, म्हणजेच काय, 3√5 ही परिमेय
संख्या नाही, परिमेय संख्या नाही म्हणजे कोण आहे विचारायचं, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. ओके मित्रांनो, आता प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथ्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवतो, कारण या व्हिडिओची लेंथ वाढत चाललेली आहे. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.